पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स आणि अहिरणी दूध, शक्ती तुमच्या संस्कारांमागची. पद्मावत चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होऊ नये म्हणून शिरपूर तालुक्यात बस पेटविली, शिंदखेड्यातील तापी पात्रात आंदोलन तर धुळ्यात रास्ता रोको. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना तणावमुक्तचा मूलमंत्र, धुळ्यातील आदर्श शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने तणावमुक्त अभ्यास आणि परीक्षेवर कार्यशाळा. ग्रामसेवक संजय वाघ याच्या कथित आत्महत्येची राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे चौकशी व्हावी. ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यकांचा धुळ्यात मूक मोर्चा. न्यायालयीन कामकाजात स्टॅम्प तिकिटांच्या किमतीत 5 पटीने वाढ, बार असोसिएशनची न्यायालयासमोर निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि जयंतीनिमित्त जय हिंद शिक्षण संस्थेकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन, शहराच्या मुख्य मार्गावरून सजीव देखावे घेऊन शोभायात्रा. आता बातम्या पाहूया विस्तारानं. पद्मावत चित्रपट प्रदर्शित करूच नये अशी भूमिका घेऊन जिल्ह्यात उग्र आंदोलन करण्यात आलं. शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे परिवहन महामंडळाच्या बसला पेटविण्यात आलं. शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथील तरुणांनी तापी नदीच्या पात्रात मंगळवारपासून ठाण मांडलंय. धुळे शहरात मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी पार्क समोर राजपूत समाज संघटना आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पद्मावत चित्रपट प्रदर्शित केला तर सिनेमागृहाचे नुकसान होईल असा इशाराच आंदोलकांनी दिलाय. दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी महाराणी पद्मावतीच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण केला आहे. या चित्रपटाचं सर्वत्र 25 जानेवारीपासून प्रदर्शन होणार आहे. परंतु राजपूत समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्णी सेनेसह इतरांनी पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील तरुणांनी उग्र आंदोलन केलं. गावाच्या सीमारेषेवर असलेल्या बसस्थानकावर महामंडळाची बस आल्यानंतर ती अडविण्यात आली. बसमधील प्रवाशांना तसेच चालक आणि वाहकांना खाली उतरविण्यात आलं. काही तरुणांनी बसवर दगडफेक केली तर काहींनी बस पेटवून दिली. बसमधील बहुसंख्य भाग जळाला आहे. जाळपोळ केल्यानंतर तरुण घटनास्थळावरून पसार झाले. चालक आणि वाहकांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात तरुणांच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथे महिला पुरुषांनी पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून तापीपात्रात ठाण मांडून जल आंदोलन सुरू केलंय. आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा महिलांचा सहभाग मोठा होता. काही तरुण रात्रभर कमरेवर पाण्यात उभे राहिले. मंगळवारपासून सुरू झालेलं जलआंदोलन बुधवारी देखील कायम होतं. शासनाने पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला. हे पद्मावत पिक्चर जी आहे ते पूर्णपणे बंद करण्यात यावी, त्याच्यावर बँड आणण्यात यावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. जर ह्या प्रशासनाने हे ऐकलं नाही तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतील आणि ते दुष्परिणाम सहन करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे. धुळे शहरात राजपूत समाज संघटना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पद्मावत चित्रपटाच्या विरोधात आंदोलन केलं. मुंबई आग्रा महामार्गालगत हॉटेल रेसिडेन्सी पार्क समोर वळण रस्त्यावर दुपारी 11 च्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. महाराणी पद्मावती यांचं कार्य हिंदू समाजासाठी शौर्याचा आणि अस्मितेचा विषय आहे. दिग्दर्शक बन्साली यांनी
चित्रपटातून वेगळाच संदेश देऊ केलाय, त्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत। धुळे शहरात चित्रपट प्रदर्शित झाला तर सिनेमागृहात जाऊन आंदोलन होईल, संतप्त कार्यकर्ते कदाचित तोडफोडही करतील, तेव्हा परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची असेल असं स्पष्टीकरण यावेळी देण्यात आलं। महामार्गावर आंदोलन झाल्याने धुळे शहरात येणारी वाहतूक बराच काळ ठप्प होती, वाहनांच्या लांब रांगा लागल्या, पोलीस प्रशासनाने आंदोलकांना ताब्यात घेतलं, यानंतर वाहतूक सुरळीत झाली। या आंदोलनात डॉ दरबार सिंग गिरासे, रावसाहेब गिरासे, जसपाल सिंग सिसोदिया, देवेंद्र राजपूत, नाना कदम, कमलेश देवरे, मनोज मोरे, अजित राजपूत, रजनीश निंबाळकर, साहेबराव पाटील, संजय वाल्हे उपस्थित होते। आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्रता वाढेल असा इशाराच मनोज मोरे यांनी यावेळी दिला। इतिहासाचं विकृतीकरण करून महाराणी सती पद्मावती यांचा जो काही या देशासाठी त्याग झालेला आहे, जे काही बलिदान आहे, त्याचा विकृतपणे सादर करून या पिक्चरमध्ये जो काही इतिहासाची मोडतोड केलेली आहे त्याच्या निषेधार्थ भारतभरामध्ये या चित्रपटाच्या विरोधामध्ये आंदोलनं सुरू आहेत। हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी समस्त राजपूत समाजासह इतर समाजाची देखील धारणा झालेली आहे। शैक्षणिक गुणवत्तेसाठी कॉपी मुक्त परीक्षा पद्धती असली पाहिजे। कॉपी ही शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षा त्यातील प्रश्न यांना घाबरू नये, जागृत राहून अभ्यास करताना मानसिक तणाव घेऊ नये, तणावमुक्त होऊन परीक्षा दिली तर शैक्षणिक गुणवत्तेत नक्की सुधारणा होते, शिवाय आत्मविश्वास वाढीस लागतो असा सूर तणावमुक्त परीक्षेचा मूलमंत्र या विषयावर झालेल्या कार्यशाळेत मान्यवरांनी लावला। कार्यशाळेचं उद्घाटन शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या हस्ते झालं तर पुणे येथील समुपदेशक दिलीप औटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। 10वी 12वीच्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी तणावमुक्त परीक्षेचा मूलमंत्र या विषयावर विशेष कार्यशाळा झाली। कार्यशाळेचं उद्घाटन शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या हस्ते झालं। व्यासपीठावर समुपदेशक दिलीप औटी, हर्षल विभांडिक, शिक्षण विस्तार अधिकारी भावना पाटील, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र विस्पुते, प्राचार्य पी व्ही पाटील, प्रवीण भारती, के एन नेरे, किरण पोद्दार यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते। कार्यशाळेला बहुसंख्य विद्यार्थी आणि पालकांनी हजेरी लावली होती। समुपदेशक दिलीप औटी यांनी यावेळी सांगितलं की परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी संकट म्हणून पाहू नये, परीक्षा आणि त्यातील प्रश्नांच्या स्वरूपाचे अनेक विद्यार्थी मानसिक दडपण घेतात, तणावात अभ्यास केल्यामुळे तो लक्षात राहत नाही, आत्मविश्वास कमी होतो, त्याचवेळी काही विद्यार्थी कॉपी करण्याचा प्रयत्न करतात पण त्यातून शैक्षणिक गुणवत्ता वाढत नाही, शिवाय विद्यार्थी तणावाखाली राहतो। कॉपी ही शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे। अभ्यास करताना तणावमुक्त असले तर परीक्षा अधिक सोपी जाते, शिवाय गुणवत्ता वाढते। गुणवत्ता वाढीमुळे आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते। तणावमुक्त होऊन परीक्षा देण्याचा निर्धार करा, तुमच्या गुणवत्तेत नक्कीच वाढ झालेली असेल असा दावा औटी यांनी यावेळी केला। याप्रसंगी काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रश्न उपस्थित करून शंकांचं निरसन करून घेतलं। पहिली सर्वात माणसाच्या मनामध्ये एक जर काही करण्यापूर्वी जर असेल तर ते असते भीती, फियर अँड फोबिया। एक भीती एक फोबिया जर ऍक्च्युअल रिअल मध्ये आहे तर तो बाळगणं योग्य योग्य। या क्षणी जर इथे एखादा सिंह आला तर घाबरण्यासारखं त्यात बरच काही आहे, पण या ठिकाणी सिंह येईल या भीतीपोटीच अनेक लोक घाबरून आपलं आयुष्य अर्ध जगतात। जो आहे नॉन रिअल फिअर विच इज नॉट एक्झिस्ट इन द वर्ल्ड, जो नाहीये या पृथ्वीवर, त्या भीतीपोटी अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन
3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशी राणी पुतळ्या शेजारी धुळे. दूरध्वनी 241 0 11. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED TV जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन, गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर, व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत, दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये, 196 ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78-875-84-977, 98-347-93-223. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कथा कादंबऱ्यांसह सामान्य ज्ञान वाढविणाऱ्या पुस्तकांच्या खरेदीकडे अनेकांनी लक्ष केंद्रित केलंय. विद्यार्थ्यांकडून ही खरेदी होत असताना मध्यम वयस्क आणि ज्येष्ठांकडून आरोग्यविषयक पुस्तकांची खरेदी होत आहे.
नागपूर येथील प्रकाशनाच्या पुस्तकांना जास्त पसंती आहे. गेल्या काही वर्षात ग्रंथोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे असे स्पष्टीकरण शिक्षण विस्तार अधिकारी रंजिता ढिवरे यांनी दिलं. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत धुळे शहरातील कमलाबाई कन्या विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आलं आहे. धुळे शहरातील कमलाबाई कन्या विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन आणि सांस्कृतिक मेळावा घेण्यात आला. 3 दिवसांच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन 22 जानेवारीला झालं. त्यानंतर 23 आणि 24 जानेवारीला बहुसंख्य रसिक वाचकांनी पुस्तकांची खरेदी केली. ग्रंथोत्सवात पुस्तकांचं प्रदर्शन आणि विक्री होत असतानाच साहित्यासंदर्भातील अनेक कार्यक्रम देखील झाले. धुळे शहरासह तालुक्यातील अनेक शाळांनी मुलांना या प्रदर्शनात आणलं. सुमारे 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पुस्तक प्रदर्शनात हजेरी लावली. विशेषतः ग्रामीण भागातील मुले मुली ग्रंथ प्रदर्शनाला भेट देत असून पुस्तके खरेदी करीत आहेत. कथा कादंबऱ्यांबरोबरच ज्ञानाची पातळी वाढवणाऱ्या पुस्तकांच्या खरेदीकडे विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष दिलं आहे. तर मध्यमवयस्क आणि ज्येष्ठांनी आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या पुस्तकांची खरेदी केली आहे. दूरचित्रवाणी आणि मोबाईलचा प्रभाव वाढला असताना वाचन संस्कृती कमी होत असल्याची ओरड होत आहे. पण ग्रंथ प्रदर्शनात शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी लावलेली हजेरी, शहरातील नागरिकांकडून पुस्तकांची आवर्जून होणारी खरेदी ही बाब आशादायी चित्र निर्माण करणारी आहे. यंदा अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद ग्रंथोत्सवाला मिळाला असं स्पष्टीकरण शिक्षण विस्तार अधिकारी रंजिता देहुरे यांनी दिलं. गोंदूर येथील ग्रामसेवक संजय वाघ यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना सक्त शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणाचा तपास राज्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा. तपासात ज्यांनी ग्रामसेवक वाघ यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं असं स्पष्ट होईल त्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. ग्रामसेवकांवरील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करावा अशी मागणी घेऊन जिल्हा ग्रामसेवक शाखेतर्फे धुळे शहरात बुधवारी मूक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलं. धुळे तालुक्यातील गोंदूर आणि वरखेडी या ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामसेवक संजय वाघ यांच्याकडे होता. ग्रामसेवक वाघ यांनी 15 जानेवारीला गोंदूर ग्रामपंचायतीच्या इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली आहे. त्यात 7 जणांची नावे असून तुमचे काम करू शकलो नाही, माफ करा असा उल्लेख वाघ यांनी केला आहे. याचाच अर्थ त्यांच्यावर दबाव आणून काही काम करून घेण्यात येत होतं. बेकायदेशीर काम करणे शक्य नाही आणि दबाव सहन करणे शक्य नाही अशा परिस्थितीत वाघ सापडले असावेत, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली आहे. तेव्हा वाघ यांच्या कथित आत्महत्येचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावा या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनने बुधवारी मूक मोर्चा काढला. संतोषी माता मंदिर चौकातील कल्याण भवनापासून हा मोर्चा निघाला. या मोर्चाला जिल्हा कृषी सहाय्यक संघटनेने देखील पाठबळ दिलं. ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रामसेवकांना आणि कृषी सहाय्यकांना अनेकांकडून दबाव येतो. प्रसंगी काही दांडगाई करणारे बेकायदेशीर कामांसाठी शिवीगाळ करतात, जीवे ठार मारण्याची धमकी देतात असा आरोप यावेळी करण्यात आला. ग्रामसेवक युनियनच्या मोर्चा आणि आंदोलनास कृषी सहाय्यक संघटना आणि तलाठी संघटनेने पाठिंबा दिला. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक उपस्थित होते. निवेदन देताना कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ वाघ, हेमंत बाविस्कर, दीपक झाल्टे, दीपाली पाटील, प्रियांका भांबरे, ज्योती बाविस्कर, अमित भांबरे, ग्रामसेवक युनियनचे प्रभाकर भांबरे, प्रवीण मोरे, एन ए पिरारीस, एस के पावरा यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही शासनासाठी ग्रामस्तरावर काम करत असतो आणि हे काम करत असताना आमच्यावर जरी अशा प्रकारे हल्ले होतील तर आमची जी सर्व कर्मचाऱ्यांची जी भावना आहे ती खूपच तीव्र झालेली आहे की अशा परिस्थितीत काम करणं ग्रामपातळीवर अतिशय कठीण झालेलं आहे. तर काही दिवसापूर्वी आमच्यातील एक ग्रामसेवक श्री वाघ साहेब, वाघ भाऊ साहेब
यांना आत्महत्या करावी लागली. तर त्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अपप्रवृत्तींचा शोध घेऊन प्रशासनाने त्यांना अटक होईपर्यंत तीव्र शिक्षा करावी त्या भावनेसह ग्रामसेवक संघटनेने हा पुढाकार घेतलेला होता. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व. काय करायचंय शिकून, पुढे मुलंच वाढवायची आहेत ना. घरंदाज बायका नाटकात काम करत नसतात. असं बाहेर चार चौघात मोर्चे काढत फिरणं शोभतं का. लग्नाचं वय झालंय, अजून किती शिकायचंय तुला. रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं. कशाला पाहिजे ही नोकरी. सुगीला तरी वेळेवर घरी यायला शिका. हे असले कपडे. जाऊ दे, मी काही बोलतच नाही ना. तुम्ही बदललात, पण तुमची निवड मात्र तीच. पी एन गाडगे अँड सन्स 1832 पासून. पूना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121-229-122. हे फेबर कुकटॉप ही लाना, वरना कही. फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी. फेबर. मैडम, आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओ, नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. Faber with US made film tech membrane and copper guard technology. Matlab science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods. With the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर, गॅस शेगडी, मायक्रो ओहम, रेफ्रिजरेटर्स, डिश वॉशर्स. फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नंबर 57, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. फोन नंबर 282-111, मोबाईल 94-204-39-111. कुस्ती हा खेळ शक्तीचा, कुस्ती हा खेळ युक्तीचा. तुमच्या ताकदीची आणि कौशल्याची खरी परीक्षा होते ती या रिंगणात. पहिलवान घडतो तो फक्त कसरत, सकस आहार, तसेच सरावातून. आणि या सर्वांसाठी त्याला ऊर्जा देते अहिरणी दूध. धुळे तालुका दूध उत्पादक संघ घेऊन येत आहे स्वस्थ, स्वच्छ, शुद्ध आणि संपन्न अहिरणी दूध. शक्ती तुमच्या संस्कारांमागची. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. न्यायालयीन कामकाजात शासनाने कोर्ट फी स्टॅम्पच्या रकमेत वाढ करीत ती 5 पटीनं वाढविली आहे. कोर्ट फी स्टॅम्पच्या किमतीत झालेली ही वाढ पक्षकार आणि वकिलांवर अन्याय करणारी आहे असे म्हणत जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर बार असोसिएशनने बुधवारी निदर्शने केली. या ठिकाणी दरवाढीच्या विरोधात प्रतिकात्मक अध्यादेशाचं दहन करण्यात आलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना बार असोसिएशनने निवेदन देऊन चर्चा केली. बार असोसिएशनच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविणार असल्याचं आश्वासन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी दिलं. राज्य सरकारने न्यायालयीन कामकाजात लागणाऱ्या स्टॅम्प तिकिटांच्या किमतीत सुमारे 5 पट वाढ केली आहे. स्टॅम्प तिकिटांच्या वाढीविषयी
आदेश प्राप्त होताच धुळे न्यायालयात बार असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत जवळपास सर्वच वकिलांनी चिंता व्यक्त केली. इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ करून शासन न्याय मागणाऱ्यांवर अन्याय करीत आहे. या दरवाढीच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली पाहिजे असं मत ॲडव्होकेट जितेंद्र निळे यांनी व्यक्त केलं. दरवाढ करताना शासनाने ग्रामीण भागातील जनता आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केलेला नाही असे ॲडव्होकेट सुरेश बागले यांनी सांगितलं. महाराष्ट्र वगळता अन्य कोणत्याही राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात स्टॅम्प तिकिटांच्या किमतीत वाढ झालेली नाही असं स्पष्टीकरण ॲडव्होकेट महेंद्र पवार आणि एम एस पाटील यांनी दिलं. बैठकीनंतर सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवितांना बार असोसिएशनने न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. या ठिकाणी दरवाढीच्या विरोधात प्रतिकात्मक अध्यादेशाचं दहन करण्यात आलं. त्यानंतर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक निकालाच्या विरोधात दाद मागू शकणार नाही असं स्पष्टीकरण ॲडव्होकेट रमेश सोनवणे यांनी यावेळी मांडलं. बार असोसिएशनच्या भावना राज्य सरकारकडे पोहोचवेल असं आश्वासन जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनी दिलं. शिष्टमंडळात ॲडव्होकेट पी व्ही दीक्षित, ॲडव्होकेट कुंदन पवार, ॲडव्होकेट राजेंद्र गुजर, ॲडव्होकेट महेंद्र जैन, ॲडव्होकेट मधुकर बिसे, ॲडव्होकेट समीर पंडित यांचा समावेश होता. वाढ करण्यात आली. वेगळ्या जवळपास 16 दुरुस्ती या शासनाने केलेल्या आहेत आणि जवळपास 5 पट ही वाढ करण्यात आलेली आहे. याच्यामुळे कोर्टला देणारे हे लिटिगेशन कमी होतील, परंतु जनता स्वतः न्यायाधीश होईल आणि न्याय स्वतःच्या हातात येईल आणि न्यायावरचा प्रश्न निर्माण होईल. हे जे शासनाचं धोरण आहे ते शासनच स्वतः पायदळी तुडवतं आहे. म्हणून आम्ही सगळा धुळे जिल्ह्याचा वकील संघ शासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत आहोत की दरवाढ रद्द होण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावाच नाही करणार तर आंदोलन करणार आहोत. वेळ आली तर आम्ही बेमुदत न्यायालयाचं कामकाज बंद पाडू. नंदुरबार जिल्ह्यातील रोषमाळ येथील जवाहर नवोदय विद्यालयात जागृती पावरा हिचा झालेला मृत्यू संशयास्पद आहे. जागृतीनं गळफास घेतल्याचं तिच्या वडिलांना कळविण्यात आलं, परंतु जागृतीचा मृतदेह वसतिगृहाच्या जिन्याजवळ आढळला. जागृतीचा मृत्यू हा संशयास्पद आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करणारे निवेदन आदिवासी एकता परिषदेनं धुळ्यात जिल्हा प्रशासनाला दिलं. आदिवासी एकता परिषदेचे रघु साबळे, राजेश हिरे, सुनील चौरे आणि इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. तत्पूर्वी प्रवेशद्वारावर निदर्शने केली. जवाहर नवोदय विद्यालयात 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या जागृती पावरा हिचा मृत्यू संशयास्पद आहे. वसतिगृह प्रशासनाने तिने गळफास घेतल्याचं सांगितलं, पण कुटुंबीय तिथे पोहोचल्यानंतर तिचा मृतदेह जिन्याजवळ आढळला. जागृतीही मनाने खंबीर होती, त्यामुळे ती आत्महत्या करणं शक्य नाही. तिची हत्या झाली आहे किंवा आत्महत्येचा देखावा निर्माण केला आहे. खऱ्या गुन्हेगारांना शोधून गजाड करावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मला नवोदय विद्यालय शिकत असताना तिचा आकस्मिकपणाने मृत्यू झालेला आहे. सदर घटनेबाबत आदिवासी समाजात तीव्र निषेध नोंदवित आहोत. आम्ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळा, संस्कृती रूढी परंपरा जोपासा, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखा असा संदेश देत जय हिंद शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी केली. धुळे शहरातील गल्ली क्रमांक 6 जवळ असलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढली. या शोभायात्रेत लेझिम पथक आघाडीवर होते. शिवाय निरनिराळे विषय घेऊन आकर्षक देखावे देखील सादर करण्यात आले. धुळे शहरातील जय हिंद शिक्षण संस्थेने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा काढली. संस्थापक अध्यक्ष झेडबी पाटील यांनी सुभाषचंद्र बोस जयंतीचं औचित्य साधून शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यामुळे दरवर्षी शहरातून शोभायात्रा काढताना सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं जातं. यंदाही सकाळी 11:00 सुमारास संस्थेच्या अध्यक्ष डॉ अरुण साळुंखे यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गावरून विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढली. अभिवादनावेळी डॉ अरुण साळुंखे यांच्यासमवेत हिरामन गवळी, डॉ माधुरी बापना, अनुप अग्रवाल, सचिन जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून शहराच्या मुख्य मार्गावरून जयहिंदच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढली. या शोभायात्रेतून सार्वजनिक स्वच्छता, संस्कार, संस्कृती याविषयी संदेश देण्यात आले. ठिकठिकाणी आकर्षक देखावे देखील सादर झाले. लेझिम पथकाने अग्रस्थानी राहून शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्याचा संदेश दिला, तर विद्यार्थ्यांच्या एका गटाने हातात झाडू घेऊन सार्वजनिक स्वच्छतेसाठी प्रत्येकाचं योगदान हवं असा संदेश दिला. लेझिम पथक पोवाडे यामुळे शहरातील वातावरण भारावलं. शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेली शोभायात्रा जयहिंद महाविद्यालयाच्या मैदानावर थांबली. शोभायात्रेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तापमान. धुळे शहराच्या जिल्ह्यात बुधवारी कमाल तापमान 29.2 तर किमान तापमान 10.4 अंश सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 73 तर दुपारी 21% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स आणि अहिरणी दूध, शक्ती तुमच्या संस्कारांमागची. पद्मावत चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होऊ नये म्हणून शिरपूर तालुक्यात बस पेटविली, शिंदखेड्यातील तापी पात्रात आंदोलन तर धुळ्यात रास्ता रोको. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना तणावमुक्तचा मूलमंत्र, धुळ्यातील आदर्श शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने तणावमुक्त अभ्यास आणि परीक्षेवर कार्यशाळा. ग्रामसेवक संजय वाघ याच्या कथित आत्महत्येची राज्य गुन्हा अन्वेषण विभागातर्फे चौकशी व्हावी, ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यकांचा धुळ्यात मूक मोर्चा. न्यायालयीन कामकाजात स्टॅम्प तिकिटांच्या किमतीत 5 पटीने वाढ, बार असोसिएशनची न्यायालयासमोर निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि जयंतीनिमित्त जयहिंद शिक्षण संस्थेकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन, शहराच्या मुख्य मार्गावरून सजीव देखावे घेऊन शोभायात्रा. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.